रंगाची मुक्त उधळण करत वातावरणात नवचैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे होळी। रंगाशिवाय होळी या सणाची कल्पनाच करणे शक्य नाही। अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देशातील कानाकोपऱ्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है, असं म्हणत एकमेकांना रंग लावत या सणाचा आनंद लुटला जातो। मात्र अनेकदा रंगामुळे त्वचेचे नुकसान होते, म्हणून आवड असूनही बरेच जण रंग खेळत नाहीत। यात सध्याच्या केमिकल मिश्रित रंगामुळे त्वचेला इजा पोहोचवण्याची शक्यता फार असते। यामुळे होळी खेळल्यानंतर चेहरा निस्तेज दिसणे, चेहऱ्यावर मुरूम येणे यासारख्या समस्या उद्भवतात। आदी बाबी लक्षात घेता होळीच्या रंगापासून त्वचेची काळजी घेताना कोणकोणती खबरदारी बाळगावी या संदर्भात त्वचारोग तज्ञ डॉक्टर सुनील सांडे यांनी प्रतिक्रिया दिली। मी डॉक्टर सुनील सांडे, त्वचारोग तज्ञ, अमरावती। सर्वप्रथम आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण जरूर होळी खेळावी, पण ती काळजीपूर्वक खेळून आपल्या होळीच्या सणाला गालबोट लागू नये असं काही करू नये, ही मी आपल्याला विनंती करतो। होळी खेळताना जे रासायनिक रंग आहेत त्याचा तुम्ही वापर करू नये। जे आपले ऑर्गॅनिक कलर्स येतात त्याचा वापर आपण करावा, ज्यामुळे आपली त्वचा आणि डोळे सुरक्षित राहतील।